नमस्कार, आज आपण बघणार आहोत कच्चा बटाटा वापरून टी टाइम स्नॅक किंवा छोटीशी जी भूक असते त्यावेळेला पटकन करता येण्यासारखा हा पदार्थ आहे। अगदी कुरकुरीत क्रंची असा हा होतो आणि अगदी याच्यामध्ये फक्त दोन आपण पदार्थ वापरले। चला तर पाहूया, याच्यासाठी मी दोन बटाटे घेतली आहेत। बटाट्याची सालं काढून घ्यायची आहेत आणि बटाटा सालं काढून पाण्यामधून स्वच्छ धुवून घ्यायचा आहे। हे पा, दोन्ही बटाट्यांची सालं काढून घेतली आहेत, स्वच्छ पाण्याने धुवून घेते। आता आपल्याला मोठ्या किसणीने त्याला किसून घ्यायचं आहे। सगळ्यात मोठी जी किसणी असते त्याच्याने मी हे किसून घेते आहे। हे पा, याप्रमाणे याचे लांब लांब असे मस्त हा किसला जातो। पाण्यातच किसते आहे म्हणजे बटाटा काळा पडणार नाही। हे पा, असा हा बटाटा किसून घ्यायचा आहे। दोन्ही बटाटे किसून घेतली आहेत, स्वच्छ त्या पाण्यातून धुवून काढते आहे। आपल्याला हा बटाटा आता याच्यामधलं पूर्ण स्टार्च निघेपर्यंत धुवून घ्यायचा आहे। एक 4 ते 5 वेळा तरी हा धुवावा लागेल। म्हणजे हे पा, याच्यात जे पांढरं पाणी दिसतं आहे असं पूर्ण पाणी निघून गेलं पाहिजे। अगदी पाणी स्वच्छ होईपर्यंत त्याला धुवून घ्यायचं आहे। हे पा, ते व्यवस्थित हात मी 3 वेळा धुवून घेतला आहे, आणखीन 1 वेळा धुवून घेते। हेही पाणी काढून टाकते आहे आणि आता याला आपल्याला एखाद्या चाळणीमध्ये वगैरे हे पाणी ओतून काढायचं आहे आणि त्याला त्याच्यामध्ये ठेवून घ्यायचं आहे। हाताने पिळूनही पाणी काढलं तरीसुद्धा चालेल, पण चाळणीमधनं पूर्ण पाणी व्यवस्थित निघून जातं। हे पा, चाळणीमध्ये काढून घेतलं सगळं पाणी। एखाद्या कापडाने कोरडा केला तरीसुद्धा चालेल। आता याच्यामध्ये चवीपुरता मीठ घातलं आहे, 1/2 चमचापेक्षाही कमी काळी मिरीची पूड घातली आहे आणि 2 चमचा कॉर्नफ्लॉवर घालती आहे। इथे तुम्ही थोडासा मैदाही वापरू शकता। आधी 2 चमचे कॉर्नफ्लॉवर घालून घेतलंय, लागलंच तर नंतर थोडंसं घालू शकते। आता हे आपल्याला हलक्या हाताने आपण जे बटाट्याचे लांब लांब किस करून घेतलाय तो न तुटू देता व्यवस्थित हे हलक्या हाताने मिक्स करून घ्यायचं आहे। हे पा, हे व्यवस्थित मिक्स झाले। आता याचा लाडू बांधला जातोय का बघूया। नाही जाते, याला थोडंसं आणखीन बाइंडिंग हवं आहे, त्याच्यासाठी मी थोडंसं कॉर्नफ्लॉवर घालती आहे आणि याला मिक्स करून घेते व्यवस्थित। पहा, आता याला व्यवस्थित बाइंडिंग येते। आता आपल्याला किती लहान मोठ्या आकाराचा बॉल तयार करायचा आहे त्याप्रमाणे हे हातात घ्यायचं आहे। हातामध्ये दाबून याचा बॉल तयार करायचा आहे। हा बॉल वळला जातो आहे म्हणजे तर आपल्याला कॉर्नफ्लॉवर एवढं भाजलं। आता या आपल्याला आपण असे छान असे लाडूसारखं बांधून घ्यायचं आहे, छोटे छोटे असे याचे बॉल तयार करून घ्यायचे आहेत। हे पा, या पद्धतीने मी हे बॉल तयार करून घेते आहे। त्याच्यामधलं एक्स्ट्राचं जे पाणी आहे, कारण ह्या बटाट्याला पाणी सुटत राहत आहे, त्यामुळे ते दाबून काढत बॉल छान बांधून घ्यायचे। हे पा, मस्तपैकी असे करून घेतले। कढईमध्ये तेल छान गरम करून घेतले, गॅसची फ्लेम आता मीडियम केली आहे आणि हे एक एक करून मी तेलामध्ये सोडून घेते आहे। हे सगळे तेलामध्ये सोडून घ्यायचे आणि याला अजिबात झारा लावायचा नाही। 1-5 मिनटं तरी याला काही करायचं नाही आहे। जेव्हा याच्यावरचा फेस पूर्ण कमी होईल, या बॉलला थोडासा रंगही आलेला आहे पहा, आणि मगच याला आपण झाऱ्या लावायचं आहे आणि याला उलटं करून घ्यायचं आहे, पलटी करायचं आहे। हे पाहत आहे, एकमेकांना थोडेसे चिकटले असतील तरीसुद्धा ते तळले जातील तेव्हा ते निघून येतात, लगेच निघतात ते। ते पाहता सुट्टे सुट्टे झाले सगळे। मस्त कुरकुरीत असा हा स्नॅक्स तयार होतो, लहान मुलांना तर अतिशय आवडतो। करायलाही अगदी सोपा आहे, अगदी 10 ते 15 मिनटात करता येतो। हे पा, मस्त याला आता सोनेरी रंग आला आहे। छान असा सोनेरी रंग येईपर्यंत याला तळून घ्यायचं आहे। वरून अगदी कुरकुरीत असे होतात आणि आतमध्ये एकदम सॉफ्ट असतात। असा बॉलचा शेपही देऊ शकता किंवा याला चप्पट टिक्कीसारखंही करू शकता। हे पा, याप्रमाणे मी हे तळून काढलेत। आता हे सगळे तेल निथळून मी काढून घेते। याला आपण फक्त महत्त्वाचे 2 पदार्थ वापरलेत, बटाटा आणि कॉर्नफ्लॉवर। बाकी टेस्टनुसार तुम्ही याच्यामध्ये वेगवेगळे मसाले ॲड करू शकता। पहा, मस्त एकदम सुटसुटीत करायला सोपा असा हा स्नॅक्सची रेसिपी तयार झाली आहे आणि अगदी 2-4 तासानंतरही हा छान कुरकुरीत राहतो। असा हा मस्त टेस्टी पदार्थ तुम्ही एकदा नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडली तर एक लाईक करा, कमेंट करा, शेअर करा आणि चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा आणि त्याच्या बाजूचं बेलचं बटनही प्रेस करा, म्हणजे माझ्या व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल। चला तर लवकरच भेटूया एक छानशी सोपी टेस्टी रेसिपी घेऊन। धन्यवाद।